पुढचा क्वेश्चन घ्या त्यातला. ए कार रिचेस डेस्टिनेशन इन 50 मिनिट्स. ए कार रिचेस डेस्टिनेशन इन 50 मिनिट्स. 50 इन 50 मिनिट्स. इफ इट रन्स ॲट 48 किलोमीटर पर आवर. If it runs at 48 किलोमीटर पर आवर then at what speed? then at what speed car must run to reduce the time of journey to 40 minutes पोचायला कारचं स्पीड किती असलं पाहिजे असा क्वेश्चन आहे. ओके, बघा झालेले टाईप आहेत. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, म्हणजे स्पीड अँड टाईम इनव्हर्स रिलेशनमध्ये एस वन एस टू एस टू. तर म्हणजे स्पीडचा रेशो हा असेल, तर टाईमचा रेशो काय असणार आहे? एस टू एस टू एस वन. ओके, मग टाईमचा रेशो मला मिळाला आहे. बघा टी वन एस टू टी टू, टाईमचा रेशो 5:4. तर स्पीडचा रेशो काय असणार? मग स्पीडचा रेशो 4:5. मग याला दिले 48, तर इथे किती येणार? 12 × 48 = 60, 60 किलोमीटर पर आवर. काय आलं स्पीड? 60 किलोमीटर पर आवर स्पीड. रेशो फक्त इंटरचेंज करायचे कन्सेप्ट. आंसर ओके. पुढचा क्वेश्चन त्यातला, ट्रॅव्हलिंग ॲट 5/7 ऑफ युज्युअल स्पीड. ट्रॅव्हलिंग ॲट 5/7 ऑफ युज्युअल स्पीड द मॅन रिचेस द ऑफिस 18 मिनिट लेट. ए मॅन रिचेस द ऑफिस 18 मिनिट्स लेट. Then what would be the time taken by him? If he travels at
if he travels at his usual speed. His usual speed. His usual speed. His usual speed. Okay. बघा T1 T2 5/7 ऑफ युजुअल स्पीड असं म्हटलंय. 5/7 ऑफ युजुअल स्पीड म्हणजे स्पीडचा रेशो दिलाय. बघा काय दिलाय, स्पीडचा रेशो दिलाय S1 S2 5:7. ओके, म्हणजे हे त्याचं युजुअल स्पीड आहे किंवा नॉर्मल स्पीड आहे. नॉर्मल स्पीड आणि तो आता कितीने ट्रॅव्हल करतोय, 5 पार्ट्सने ट्रॅव्हल करतोय. म्हणजे समजा ह्याला नंबर द्या, ह्याला युनिट द्या, चालतं आहे. पण ती युनिट्स डायरेक्ट हाय अशा क्वेश्चनमध्ये वापरायची नाही, पुढच्या पार्टमध्ये. आपल्याला समजायला क्वेश्चनचं मिनिंग समजायला त्याला युनिट दिले तर चालतं. 5/7 ऑफ युजुअल स्पीडचं मिनिंग काय, तो नॉर्मली 7 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने जर चालत असेल तर तो आता 5 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने चालायला लागला आहे. ठीक आहे, असं जर झाला, असं केलं ते ना, तर बघा तो 18 मिनिट्स लेट पोचतो आहे. 18 मिनिट्स लेट पोचतो आहे. ठीक आहे, आता हे स्पीडचा रेशो आहे. मग मला टाईमचा रेशो काय मिळणार, T1:T2 7:5. मग बघा याच्यातला गॅप 18 मिनिट्स आहे. याच्यातला गॅप 18 मिनिट्स म्हणजे मी असं म्हणतो 2 parts correspond to 18 minutes. 2 parts correspond to 18 minutes. 1 part किती येणार, 1 part correspond to 9 minutes. म्हणजे 9 × 63 = 9/45. मग काय येणार, 63 × 45. 1 part correspond to 18 minutes. 2 parts correspond to 18 minutes. Then 1 part correspond to 9 minutes. ठीक आहे, 1 part correspond to 9 minutes. तर स्पीड टाईम किती आलं, 63 मिनिट आणि 45 मिनिट. ओके, कळालं क्वेश्चन. दिलं आहे त्यांनी क्वेश्चनमध्ये, म्हणजे 18 मिनिटं लेट पोचतोय. एक माणूस आहे तो जर त्याच्या ऑफिसला 5/7 ऑफ युजुअल स्पीड जर जात असेल, म्हणजे नॉर्मली समजा त्याचं 7 युनिट त्याचं स्पीड होतं, तर आता ते 5 युनिटच्या स्पीडने गेलाय. असा जर कमी स्पीडने गेला तर तो 18 मिनिट उशिरा पोचायला लागला. तर असं विचारलंय की जर तो नॉर्मल स्पीडने गेला तर किती वेळात पोचणार आहे, युजुअल स्पीडने गेला तर किती वेळात पोचणार आहे, 45 मिनिटं. ठीक आहे, युजुअल स्पीडने गेलं तर 45 मिनिट हे आन्सर असणार त्याचं. ओके, मग काय केलं मी, स्पीडचा रेशो मला मिळालेला 5:7, टाईमचा रेशो उलटा असणार आहे 7:5. मग यांच्यातला या दोघांमधला गॅप दिला 18 मिनिट्स. ओके, यांच्यातला गॅप दिला 18 मिनिट्स. तर 2 parts correspond to 18 मिनिट, देन 1 part correspond to 9 मिनिट. मग 9 मिनिटं मिळाली मला, 9/45, 9/63. ठीक आहे, पुढं. 2 persons A and B left station P for station Q. At the same time. At the same time.
and traveling with speeds of 48 km per hour and traveling with speeds of 45 km per hour traveling with speeds of 45 km per hour and 36 km per hour and 36 km per hour. If A reaches station Q, one and half hour before B, one and half hour before B, then find distance between P and Q. सेम टाइम ला एन भी निकालत पी एन क्यू ये स्टेशन पी स्टेशन एंड क्यू स्टेशन यांच्या मधले डिस्टन्स हे असं आहे. एन बी सेम टाइम ला निघालत तर यांच्या स्पीड मधला रेशो केला आहे बघा, म्हणजे एस ए एस टू एस बी 45 as to 36 हा रेशो दिला. परत काय म्हणले बघा, ऑब्व्हियसली ए चं स्पीड जास्त आहे ना. आता कधी कधी हे पण नाही देत, आता इथं स्पेसिफिकली मेन्शन केले ए लवकर पोहोचतोय. ऐका जरा लक्ष द्या इथं असं मेन्शन केले की ए लवकर पोहोचतोय, पण काय काय क्वेश्चन मध्ये ना असं मेन्शन पण करत नाही. तिथं असं म्हटलं जाते की वन रिचेस वन अँड हाफ आवर बिफोर अदर असं म्हटलं जाते. ठीक आहे, मग त्यावेळी आपण समजून घ्यायचं की ज्याचा स्पीड जास्त आहे तो दीड तास लवकर पोहोचला आहे. ठीक आहे, मग बघा आता स्पीडचा रेशो मिळाला आहे मला 9 5 45 9 4 36 हा स्पीडचा रेशो मिळाला. मग टाईमचा रेशो काय असणार, टी ए आणि टी बी रिव्हर्स असणार आहे हा 4 as to 5. तर बघा यांच्यातला गॅप दिला आहे दीड तास म्हणजे किती मिनटं, 90 मिनिट गॅप दिला आहे. 9 5 9 4 36 आणि 9 5 45 हे मिनिटं मिळाली मला. ठीक आहे, आता हे किती झाले 6 hours आणि हे 7 hours 7 and half hours बरोबर हे मला मिळालं. झालं, स्पीड आहे, टाईम आहे, काढायचं डिस्टन्स. मग स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, सो डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. कुठलंही घ्या, आता बघा काळजी घ्यायला इथं आपण टी एचं स्पीड लिहायला लागलो आहे तर तुम्ही एस एचं स्पीड घ्यायला लागणार आहे इथं. ठीक आहे, मग स्पीड किती आहे 45 × 6 ओके 270 किलोमीटर 7 × 24 7 × 30 24 × 3 = 27. ठीक आहे, 270 किलोमीटर. गॅप किती आहे मग तुम्ही इथं लिहू शकताय तसं, वन पार्ट करस्पॉन्ड्स टू 90 मिनिट्स. मग त्या 90 मिनिट्सने याला मल्टिप्लाय करायचं, 90 मिनिट्सने याला मल्टिप्लाय करायचं, तेच इथं खाली लिहिले मी. ॲरो करून लिहा,
क्वेश्चन समजून घ्या प्रॅक्टिकली. पर्सन गोज फ्रॉम हिज विलेज टू सिटी. पर्सन गोज फ्रॉम हिले हिज विलेज हिलेज पर्सन गोज फ्रॉम हिज विलेज टू सिटी. ऍट 72 किलोमीटर पर आवर. ऍट 72 किलोमीटर पर आवर पर्सन गोज फ्रॉम हिज विलेज टू सिटी ऍट 72 किलोमीटर पर आवर अँड कम्स बॅक अलॉंग सेम रूट. अँड कम्स बॅक अलॉंग सेम रूट ऍट स्पीड ऑफ 54 किलोमीटर पर आवर. At speed of 54 kilometer per hour. If total time taken by him for entire to and fro journey, if total time taken by him for entire to and fro journey is 14 hours. Find distance between village and city. ट्राय करा बरं. चारशे बत्तीस करेक्ट. समजा हे व्हिलेज आहे, सिटी आहे, गेलाय आणि परत फिरून आलाय. ठीक आहे, जाताना किती स्पीड होतं? 72 किलोमीटर पर आवर. आणि हे किती? 54 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, ह्या पूर्ण जर्नीला त्याला 14 तास लागले, 14 आवर्स. तर विचारले डिस्टन्स बिटवीन सिटी अँड व्हिलेज. बघा काय स्पीडचे रेशोज घ्यायचे आहेत. S1 S2 S2 किती आलं? 72 आणि 54. 9 8 72 9 7 54. ठीक आहे, 8 S2 6. त्याला अजून तुम्ही रेशोमध्ये कसं कन्वर्ट करणार? 4 S2 3. म्हणजे हा स्पीडचा रेशो झाला. ओके, टाईमचा रेशो काय येणार? T1 S2 T2 3 S2 4 3 S2 4. आता हा जर रेशो मी ॲड केला, बघा किती येतो टोटल? 7. म्हणजे 3 + 4 3 + 4 = 7. तर 7 पार्ट्स करस्पॉन्ड्स टू 14 आवर्स. देन 1 पार्ट करस्पॉन्ड्स टू
7 hours. Mm-hmm. 2 hours. 2 hours. One part corresponds to 2 hours. मग या पार्ट ने याला मल्टीप्लाय करा. 3 × 6 आणि 4 × 8 हे आपल्याला ऍक्च्युअली टाइम मिळालं. टाइम इन आवर्स. ठीक आहे, यानं मल्टीप्लाय केलं आपण त्याला. यानं मल्टीप्लाय केलं त्याला. ठीक आहे, म्हणजे इथं काय लिहिलं तुम्ही 2 × 3 आणि इथं काय लिहिलं 2 × 4. मग झालं. टी वन मिळाला आहे 6 hours, एस वन आहे 72 km/h, तर डिस्टन्स इज इक्वल टू 72 × 6, 42, 43, 2 km डिस्टन्स मिळालं त्यात. पुढचा पॉइंट, पुढचा पॉइंट म्हणजे पुढचा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन, 2 trains left 2 stations at same time. 2 trains left 2 stations at same time. At same time and approaching towards each other, and approaching towards each other, approaching towards each other, approaching towards each other with respective speeds of, with respective speeds of 72 km/h and 84 km/h. Seventy-two kilometer per hour and eighty-four kilometer per hour. Full stop. When they met, it was found that one train has covered 60 km more than other. One train has covered 60 km more than other. 60 km more than other. Then find distance between 2 trains. अप्रोचिंग टुवर्ड्स इच अदर म्हणजे पहिल्या क्वेश्चनचा अर्थ समजला का? अपोजिट, हां अपोजिट डायरेक्शन निघालेत त्या. डिस्टन्स सेम आहे 2 स्टेशनमधलं. ठीक आहे, आणि सेम टाईमला निघालेत तर डिस्टन्स विचारले 2 स्टेशनमधले किती आहेत. स्टेशनमधलं डिस्टन्स बिटवीन 2 स्टेशन्स भेटल्यावर ते दोघांमध्ये डिस्टन्स कसं असणार आहे? वेन दे मेट,
हे बघा लक्ष द्या आता 72 आणि 84 असा स्पीड दिला ना ओके 72 किलोमीटर पर आवर आणि 84 किलोमीटर पर आवर ओके अप्रोचिंग टुवर्ड्स इच अदर म्हटले आणि वेन दे मेट वन ट्रेन कवर्ड 60 किलोमीटर मोर दॅन अदर आता बघा ह्याच्या आधी क्वेश्चन सोडवायच्या आधी एक तिथं नोट लिहा बारीक एक दुसऱ्या कलरचं पेन असेल तर त्या कलरच्या पेननं लिहा स्पीड डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्टन्स स्पीड डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्टन्स स्पीड डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्टन्स म्हणजे त्याचं मिनिंग काय असणार आहे समजा स्पीडचा रेशो एक्स एस टू वाय असेल तर डिस्टन्सचा रेशो काय असणार आहे एक्स एस टू वाय ओके हा महत्वाचा पॉईंट आहे यातला मग बघा ज्या ट्रेनचं स्पीड जास्त आहे ऑब्व्हियसली ती डिस्टन्स जास्त कव्हर करणार आहे ठीक आहे म्हणजे जरी समजा मी विचार करायचं म्हटलं तर ज्यावेळी ती भेटणार आहे त्यावेळी इथं भेटतील ते म्हणजे ही इकडून इथं आल्या आणि दुसऱ्या ट्रेनने जरा डिस्टन्स जास्त ट्रॅव्हल केले ओके म्हणजे हा एक्झॅक्ट मिड पॉईंट नाही आहे समजलं का तुम्हाला याचा अर्थ काय आहे ही ट्रेन ए आहे समजा ही ट्रेन बी आहे बीचं स्पीड जास्त आहे मग बी ना एच्या तुलनेत जास्त स्पीड जास्त डिस्टन्स कव्हर केलं ओके हा म्हणजे क्वेश्चनचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा होता याच्यात मग त्यांनी दिले किती एक्स्ट्रा डिस्टन्स कव्हर केले 60 किलोमीटर ओके मग बघा आता स्पीड एस वन किंवा एस एज टू एस बी 72 एज टू 84 6 एज टू 7 हा रेशो मिळाला मला 6 एज टू 7 हा काय स्पीडचा रेशो आहे हा काय स्पीडचा रेशो आहे मग डिस्टन्सचा रेशो काय असणार डिस्टन्सचा रेशो पण 6:7 असणार 6:7 मग बघा ह्याच्यात आपल्याला डिफरन्स किती दिसतोय एक पार्ट मग वन पार्ट करस्पॉन्स टू किती 60 किलोमीटर वन पार्ट करस्पॉन्स टू 60 किलोमीटर मग झालं 7 × 60 420 किलोमीटर आणि 360 किलोमीटर आता बघा त्या दोघांमध्ये गॅप 60 किलोमीटरचा आहे का आहे म्हणजे यांनी या ट्रेननी या पॉईंटपर्यंत 360 किलोमीटर ट्रॅव्हल केले 360 किलोमीटर आणि बी ट्रेननी या पॉईंटपर्यंत 420 किलोमीटर ट्रॅव्हल केले ठीक आहे झालं डिस्टन्स बिटवीन ए एन बी डिस्टन्स अपन रेशो 6:7 वन पार्ट करस्पॉन्स टू 60 किलोमीटर मग किती येणार 360 किलोमीटर आणि 420 किलोमीटर ओके मग तुम्हाला जर टोटल डिस्टन्स काढायचं असेल टोटल डिस्टन्स 360 प्लस 420 780 किलोमीटर ओके
त्याच्या पुढं आले पुढं बरं आधीच देतो. आता तुम्ही एक नोट लिहिली ना स्पीड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स. आता पुढच्या क्वेश्चनसाठीची नोट आधीच देतो मी जेणेकरून तुम्हाला इथे एक हिंट हिंट मिळेल. त्या नोट म्हणा नोट वेट पण लिहून ठेवा तिथं नोट. डिस्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टाईम. डिस्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टाईम. डिस्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टाईम. ब्रॅकेटमध्ये लिहा पुढं ते डॉट 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 करून लिहा स्पीड कॉन्स्टंट. हे असं आपण कधी म्हणू शकतो ज्यावेळी स्पीड कॉन्स्टंट असेल त्यावेळी. म्हणजे डिस्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टाईम कधी स्पीड कॉन्स्टंट. म्हणजे त्याचं मिनिंग काय समजा डिस्टन्सचा रेशो एक्स एस टू वाय असेल तर टाईमचा रेशो एक्स एस टू वाय येणार. ठीक आहे क्वेश्चन घ्या. द टाईम टेकन बाय कार टू कवर फर्स्ट 60%. द टाईम टेकन बाय ए कार टू कवर फर्स्ट 60% ऑफ डिस्टन्स. फर्स्ट 60% ऑफ डिस्टन्स इज 10 मिनिट्स मोर दॅन इज 10 मिनिट्स मोर दॅन द टाईम टेकन टू कवर रिमेनिंग डिस्टन्स. 10 मिनिट्स मोर दॅन टाईम टेकन टू कवर रिमेनिंग डिस्टन्स. इफ कार ट्रॅव्हल्स विथ युनिफॉर्म स्पीड ऑफ फोर्टी एट किलोमीटर पर आवर then find distance. बघा बरं ट्राय करून. आता पेन थांबव. बिना पेनला टच करता क्वेश्चन सॉल्व करायचा प्रयत्न करा. चोवीस चोवीस. हे बघा 60% म्हणजे 60% डिस्टन्स कव्हर करायला 10 मिनिट्स मोर लागतात दॅन अदर. म्हणजे 40% डिस्टन्स राहिलेलं आहे ते कव्हर करण्यापेक्षा 10 मिनिटं जास्त लागतात. ठीक आहे क्वेश्चनचा अर्थ असा आहे. म्हणजेच बघा स्पीडचा रेशो किती मिळाला मला. स्पीडचा रेशो सॉरी डिस्टन्सचा रेशो किती मिळाला 3:2. मग टाईमचा रेशो काय असणार सिम्पल 3:2. यांच्यातला गॅप दिला आहे 10 मिनिट्स. ओके मग किती झाले 30 मिनिट्स 20 मिनिट्स. ओके 30 मिनिट्स आणि 20 मिनिट्स. मग इथंपर्यंत आला. हां आता टोटल बघा जर्नी आहे ना त्याचं स्पीड 48 किलोमीटर पर आवर दिले आणि याचं टोटल टाईम 50 मिनिटं झालं. म्हणजे एक गाडी एका तासात 48 किलोमीटर जात असेल तर 50 मिनिटात किती जाणार आहे 40. तुम्ही सेप हां एकमेकांचं काढलं काय
एकाच गाडीबद्दलचा डाटा आहे तो, ठीक आहे. आपल्याला टोटल टाईम काढायचा होता 50 मिनिटं आणि त्याचा डिस्टन्स काढायचं होतं इक्विवेलेंट. ठीक आहे बघा मी लिहून दाखवतो हे बघा. हां कॉन्स्टंट स्पीड पहिलं 60% डिस्टन्स हो हो बरोबर आहे की. म्हणजे बघा हाफ हाफ जर म्हटलं ना आपण तसं म्हटलं नाही, पहिलं 60% डिस्टन्स असं इमॅजिन करा. एक 100 किलोमीटरचा रस्ता आहे, पहिलं 60 किलोमीटर ट्रॅव्हल करायला 10 मिनिटं लवकर 10 मिनिटं उशीर लागतो आहे रिमेनिंग 40 पेक्षा. 40 किलोमीटर कवर करायला जेवढा टाईम लागणार आहे त्याच्यापेक्षा 10 मिनिटं जास्त लागतात. हां 60 किलोमीटर कारण डिस्टन्स जास्त ट्रॅव्हल करायला लागलं ना त्यामुळे लागणारा टाईम जास्त आहे. तो टाईम जास्त दिला आहे 10 मिनिटं. ओके म्हणजे बघा डिस्टन्स D1:D2 याचा रेशो दिला आहे 60:40 म्हणजे 3:2. ओके मग टाईमचा रेशो काय असणार, टाईमचा रेशो पण 3:2 यांच्यातला गॅप दिला आहे 10 मिनिट्स. मग 10 × 3 30 मिनिट्स आणि 20 मिनिट्स. ओके 10 × 2 टोटल टाईम 30 + 20 50 मिनिट्स. मग स्पीड किती आहे, स्पीड 48 किलोमीटर पर आवर. मग डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. पण आता इथं काळजी घ्या, इथं 50 मिनिटात आहे बरं का. हा रेशो जर वापरायला लागला तर तुम्हाला याला आवरमध्ये कन्वर्ट करायला लागणार. 50/60 म्हणजे 5/6 म्हणजेच 48 × 5/6 म्हणजे किती येते 40 किलोमीटर. बघा आता पुढचा पॉईंट आहे प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन ट्रेन्स. त्यातला पहिला पॉईंट ट्रेन्स क्रॉसिंग ए मॅन ए पोल और ए ट्री और ए ट्री. ओके असे जर असेल म्हणजे आता बघा हे ट्रेन आता याला क्रॉस करून इथं पोहोचणार आहे. अशी ही ट्रेन आहे बरं का. ओके आता बघा ह्याच्यातले क्वेश्चन्स काय असतात की ट्रेनला झाड क्रॉस करायला किती वेळ लागणार आहे, एक पोल क्रॉस करायला किती वेळ लागणार आहे, एका माणसाला म्हणजे माणूस उभारला आहे त्या माणसाला क्रॉस करायला किती वेळ लागणार आहे, असे क्वेश्चन्स असतात. तुम्ही आता नोटीस करा इथं ट्रेन अशी ट्रॅव्हल करणार आहे, इथं आली आणि त्यानंतर इथनं ही पुढं जाणार आहे बरोबर. आता ट्रेन या पॉईंटपासून पुढे या पॉईंटपर्यंत गेली तर ती क्रॉस होणार आहे ना. त्या वेळेत बघा ट्रेनने डिस्टन्स केवढं ट्रॅव्हल केले, जेवढी ट्रेनची लेंथ आहे तेवढी. ओके म्हणजे टाईम टेकन बाय ट्रेन टू क्रॉस ए मॅन ए पोल ए ट्री इज इक्वल टू
लेंथ ऑफ ट्रेन डिवाइडेड बाय स्पीड ऑफ ट्रेन. Length of train divided by speed of train. इमेजिन झालं का हे परफेक्ट? ठीक आहे. मग बघा यातला दुसरा पॉइंट. ट्रेन क्रॉसिंग ए प्लॅटफॉर्म, ए ब्रिज किंवा अदर स्टँडिंग ट्रेन. ओके, अदर स्टँडिंग ट्रेन. तर तुम्ही आता बघा, समजा एक असं प्लॅटफॉर्म घेतलं मी. ओके, आता या प्लॅटफॉर्मला ट्रेनला क्रॉस करायचं आहे. म्हणजे समजा इथे ट्रेन आहे, ही ट्रेन आहे आणि याला क्रॉस करायचं आहे. क्रॉस करून कुठल्या पॉईंटला क्रॉस झालं असं म्हणणार? ज्यावेळी ट्रेनची पाठीमागची चाकं ही इथं असणार आहे असं. म्हणजे ट्रेनचं जे पाठीमागचं एज आहे ना, ती याच्या पुढं असणार आहे. आता बघा ट्रेननं डिस्टन्स केवढं ट्रॅव्हल केलं आहे या पॉईंटपासून विचार करा. या पॉईंटपासून जर आपण स्टॉप वॉच घेतला, इथं स्टार्ट केलं की टाईम टेकन बाय ट्रेन टू क्रॉस ए प्लॅटफॉर्म बघा, इथे जर स्टॉप वॉच स्टार्ट केलं तर इथनं ती ट्रेन पुढं जाणार आहे. ओके, याच्या बाहेर जाणार आणि ज्यावेळी इथं पोहोचणार ती, त्यावेळी त्याच्या पाठीमागची एज याला क्रॉस करणार आहे. म्हणजे ट्रेननं डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं बघा, एक प्लॅटफॉर्मचं प्लस स्वतःचं. आणि मग इथं आल्यावर आपण स्टॉप वॉच बंद करणार ना की हां बाबा आता ट्रेननं प्लॅटफॉर्म कव्हर केला आहे. तर आपल्याला एवढ्या ड्युरेशनमधलं टाईम मिळणार आहे. आता ते टाईम जर लिहायचं असेल तर काय बघा कसं लिहिणार मी, प्लॅटफॉर्म डिस्टन्स प्लस ट्रेन लेंथ डिवायडेड बाय स्पीड ऑफ ट्रेन, कारण ट्रेनच मूव्हिंग आहे ना, 1:30 स्पीड ऑफ ट्रेन. मग बघा इथं काय येणार, टाईम टेकन बाय ट्रेन टू क्रॉस ए प्लॅटफॉर्म इज इक्वल टू लेंथ ऑफ प्लॅटफॉर्म प्लस लेंथ ऑफ ट्रेन डिवाइडेड बाय स्पीड ऑफ ट्रेन ठीक आहे. हे प्लस आहे इथमध्ये. ओके, क्वेश्चन्स बघूया याच्यावरचे. ह्याच्यात वेगवेगळे असे शब्द असतात बरं का, ट्रेन क्रॉसिंग ए प्लॅटफॉर्म, ए ब्रिज, अदर स्टँडिंग ट्रेन, किंवा अजून एक शब्द असतो बघा, टनल. ठीक आहे, बोगदा, टनल. ठीक आहे, एक क्वेश्चन घ्या. व्हॉट इज टाईम टेकन बाय थ्री फोर्टी मीटर लॉंग ट्रेन
340 मीटर लॉन्ग ट्रेन ट्रैवलिंग एट 72 किलोमीटर पर आवर 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 टू क्रॉस फर्स्ट ए इलेक्ट्रिक पोल सेकंड ए 120 मीटर लॉन्ग ब्रिज थर्ड ए 280 मीटर लॉन्ग टनल फोर्थ ए 420 मीटर लॉन्ग प्लैटफॉर्म एंड फिफ्थ ए मैन स्टैंडिंग ऑन 480 मीटर लॉन्ग प्लैटफॉर्म ए मैन स्टैंडिंग ऑन 480 मीटर लॉन्ग प्लैटफॉर्म 480 ओके ओके क्वेश्चन आहे हा त्यात तिथं हे पण लिहून ठेवा किलोमीटर पर आवरचं जर कन्वर्जन करायचं असेल तर मल्टीप्लाय बाय 5/18 केलं तर मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट होते ओके आणि मीटर पर सेकंड जर किलोमीटर पर आवर मध्ये कन्वर्ट करायचं असेल 18/5 ओके कन्वर्जन करायला लागणार तिथं विचार करता करताच करायचे क्वेश्चन सोडवतानाच पहिलं काय आहे इलेक्ट्रिक पोल लेंथ दिल्या 340 मीटर स्पीड किती दिले 72 किलोमीटर पर आवर याला पट दिशी मीटरमध्ये कन्वर्ट करून घ्या 72 × 5/18 20 मीटर पर सेकंड ठीक आहे 20 मीटर पर सेकंड मग पहिला क्वेश्चन आहे त्यातला ए पोल काय येणार लेंथ डिवायडेड बाय स्पीड इन मीटर पर सेकंड 340 / 20 17 सेकंड्स त्यानंतर सेकंड काय दिले ए 120 मीटर लॉन्ग ब्रिज 120 प्लस 340/20 किती येते 23 ओके 23 सेकंड्स थर्ड ए 280 मीटर लॉन्ग टनल 280 आहे ना 280 मीटर लॉन्ग टनल
280 प्लस 340 डिवाइडेड बाय 20 31 सेकंड, ठीक है। त्यानंतर फोर्थ, फोर्थ काय दिले, 420 मीटर लॉन्ग प्लॅटफॉर्म, 420 मीटर लॉन्ग प्लॅटफॉर्म, 420 प्लस 340 डिवाइडेड बाय 20 38 सेकंड। आणि लास्टचा मॅन स्टँडिंग ऑन 480 मीटर लॉंग प्लॅटफॉर्म, ए लॉंग उत्तर किती आलं याचं? हां गेला वाचा क्वेश्चन वाचा व्यवस्थित। ए मॅन स्टँडिंग ऑन 480 मीटर लॉंग प्लॅटफॉर्म, मॅन माणसाला क्रॉस करायचं नक्की 480 मीटर लॉंग प्लॅटफॉर्म, त्याला स्टार मार्क करा त्या पाचव्या क्वेश्चनला। हे असे बाउन्सर क्वेश्चन येतात, गुगली म्हणायचं, कॅरम बॉल म्हणायचं याला। दुसरा पुढचा क्वेश्चन, पुढचा ओके झालं। ए ट्रेन क्रॉसेस अन इलेक्ट्रिक पोल इन 19 सेकंड्स। And another 240 meter long bridge in 27 seconds. Then find speed of train and length of train, म्हणजे दुसरा क्वेश्चन त्यातला, स्पीड ऑफ ट्रेन आणि लेंथ ऑफ ट्रेन। पहिला क्वेश्चन असणार आहे स्पीड ऑफ ट्रेन, दुसरा असणार आहे लेंथ ऑफ ट्रेन। पेन बंद करा। क्वेश्चन वाचा, विचार करा त्याच्यावर, विदाउट पेन पेपर सॉल्व करायचा प्रयत्न करा। हिंट देऊ, प्लॅटफॉर्म कव्हर करायला किती एक्स्ट्रा सेकंड लागलेत बघा। हां
तेवढे एक्स्ट्रा लागलेले सेकंड हे प्लॅटफॉर्मची लेंथ कव्हर करायलाच लागले असणार ना. ओके, त्याच्यावरनं स्पीड ऑफ ट्रेन मिळते. प्लॅटफॉर्म दिले ना, ब्रिज दिला, ब्रिज, हां ब्रिज म्हणाल पाहिजे तुम्ही, ब्रिज म्हणजे जे एक्स्ट्रा टाइम लागला आहे तो ब्रिज बघा की आहे, लेंथ ऑफ प्लॅटफॉर्म आणि लेंथ ऑफ ट्रेन सेपरेट जर डिवाइड केलं तर इथं आपल्याला एक मिळालं आहे, ते ऑलरेडी 19 सेकंद दिले, ते ऑलरेडी 19 सेकंद दिले. म्हणजे आता हा जो टाईम लागणार आहे इथं तो ही लेंथ ऑफ प्लॅटफॉर्म किंवा लेंथ ऑफ ब्रिज कव्हर करायलाच लागणार आहे. लेंथ ऑफ ब्रिज किती दिले, 240 आणि किती सेकंद एक्स्ट्रा लागली, 30 मीटर पर सेकंद. हे काय मिळालं, स्पीड ऑफ ट्रेन मिळालं. ठीक आहे, मग किती आलं बघा ते 30 किलोमीटर पर आवरमध्ये काढलं तर नॉर्मली किलोमीटर पर आवरमध्ये स्पीड असतं बरं का ट्रेनचं, 108 किलोमीटर पर आवर स्पीड ऑफ ट्रेन मिळालं. लेंथ ऑफ ट्रेन 30 मिळाले आणि वर किती दिले, 19 दिले 19 × 57 570 मीटर झालं उत्तर. मला एक बघा सिम्पल सांगतो, ब्रेन ऐका ऐका, ब्रेन फॉग व्हायचे असं हे व्हायला लागलं, तुम्हाला जाणवा लागले असं ब्रेन कुठंतर स्टक झाल्यासारखं व्हायला, असं व्हायला लागले का, व्हायला लागले ना, व्हायला लागले का, म्हणजे लगेच कनेक्ट होईना झालं डॉट. याच्यासाठी सिम्पल सांगतो एक एक्झरसाईज ट्राय करा, म्हणजे आता कॉम्पिटेटिव्ह फील्डमध्ये ना तुम्ही, या म्हणजे इंटेलेक्च्युअल फील्डमध्ये, त्यामुळं एक 2-3 गोष्टी पाळायचा प्रयत्न करा. सगळ्यात पहिली गोष्ट रात्रीचं जेवण. ठीक आहे, रात्रीचं जेवण जर तुम्हाला शक्य होत असेल 8 च्या आधी वगैरे घेत आलं तर वेल अँड गुड. ठीक आहे, म्हणजे मी तुम्हाला सांगायला लागले पण मलाही शक्य होणे झालं आहे संध्याकाळच्या क्लासमुळे, पण तुम्ही ट्राय करा, तुमचा क्लास नाही आहे संध्याकाळी तर ट्राय करा, तुम्ही 8 च्या दरम्यान जेवण झालं पाहिजे. त्यानंतर कमीत कमी 1.5-2 किलोमीटर चालून या जेवण झाल्यानंतर. ठीक आहे, सकाळी इथे यायच्या आधी ट्राय करा, शक्य असेल तर 1/2 तास चालून या, हे करा. त्यानंतर उठल्या जरा पाणी बिणी पिऊन यायचं 1-2 ग्लास आणि शक्य झालं तर कॉफी आणि भिजवलेले बदाम ह्याची जरा सवय लावा. कॉफी प्यायची, म्हणजे मी म्हणत नाही की अति कॉफी प्या, जे तुम्हाला योग्य वाटेल ते. चहा वगैरे पित असाल तर चहा काळा प्या, कॉफी पित असाल तर ब्लॅक कॉफी प्या. ठीक आहे, आणि भिजवलेले बदाम कंपल्सरी, ते 3-4 खाल्ले तरी चालतात, असं नाही की ताट भरूनच खायचेत आपल्याला शेंगदाणे खाल्ल्यासारखे, तेवढं नाहीत खायचे ते, पण कंपल्सरी भिजवलेले. ओके, त्याच्या पाठीमागं लय रिझन आहे, क्लास उठल्यानंतर सांगतो काय रिझन आहे त्याचं. म्हणजे इंजिनियरला पटत नाही ना असं, सर का भिजवलेली, सर कुठल्या देवानं सांगितलं तुम्हाला, ओके काय शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. मग तुम्ही उद्या सांगाल हळद कुंकू लावून खावा, आम्ही खाऊ काय ते, असं म्हणणार भिजवलेली का, हे अशी रिझन लागते इंजिनियर प्राण्याला, त्यामुळे ते नंतर सांगतो क्लास झाल्यावर. पण ह्या गोष्टी जरा असं पाळा, तुम्हाला ते तुम्हाला जाणवल की तुमचं ब्रेन एकदम क्लिअर थिंकिंग चालू होते डोक्यात आणि स्पीड ऑफ कॅल्क्युलेशन पण वाढतं त्याचं. ओके, रात्री जर उशिरा जेवत असाल आणि म्हणजे उशिरा जेवत असाल तर, असं म्हणत नाही मी जेवत आहे, उशिरा जर जेवत असाल तर ते आपल्या ब्रेनवर लय अफेक्ट होते, आपलं थिंकिंग क्लिअर होत नाही. ठीक आहे, आणि जर तुम्हाला शक्य होत असेल जेवायचंच नाही रात्री तर लयच भारी, ट्राय करा ते, लयच भारी, म्हणजे सकाळी उठल्यानंतर असलं भारी वाटतंय, खरं सांगतो लिटरली. मी ट्राय केलं तसं 1 आठवडाभर, पण रात्री 3-4 जागायचे, परत फ्रीजमध्ये बघायचं काय खाय, मांजरासारखं जायचं. ठीक, पण ट्राय करून बघा, 1 आठवडाभर 1-10 दिवस तुम्हाला फरक जाणवाल त्याच्यात. ह्या ज्या फिनॉमिनाला म्हणतो ना आपण ब्रेन असं
स्टक होतोय एका पॉइंटला, पुढे जातच नाही आपण, होल्ड झाल्यासारखं होतं सगळं, काय चाललंय काय असं असं ज्यावेळी होतं ना, याला म्हणायचं ब्रेन फॉग कन्सेप्ट. आणि हे लई सिव्हिअर आहे, समजा पेपरमध्ये जर 2 तासाच्या ह्याच्यात जर असं ब्रेन फॉग व्हायला लागलं ना कंटिन्युअसली. ओके, काय क्वेश्चन होता की इलेक्ट्रिक पोल क्रॉस करायला 19 सेकंड लागतो, इलेक्ट्रिक पोल क्रॉस करायला 19 सेकंड लागतात. आता ब्रिज क्रॉस करायला 27 सेकंड लागतो, 27 सेकंड लागतात. तर बघा इथं इथं फॉर्म्युलाच लक्ष देतं आपल्याला, जर पोल क्रॉस करायचा असेल तर लेंथ ऑफ ट्रेन डिवायडेड बाय स्पीड ऑफ ट्रेन घ्यायचं, ठीक आहे. जर प्लॅटफॉर्मची लेंथ त्यात ॲड होत असेल तर बघा तेवढा प्लॅटफॉर्मसाठी लागणारा वेळ फक्त त्यात ॲड होणार आहे, म्हणजे याच्यात किती डिफरन्स आहे, 8 सेकंदाचा डिफरन्स आहे. ओके, 8 सेकंदाचा डिफरन्स आहे. जरी म्हणजे तुम्हाला हे मी जे बोलतो हे क्लिअर नाही ना झालं, सिम्पल फॉर्म्युला थ्रू जावं आहे बघा. टाईम टेकन टू क्रॉस प्लॅटफॉर्म, टाईम टेकन टू क्रॉस प्लॅटफॉर्म, ठीक आहे, क्रॉस प्लॅटफॉर्म काय येतं, लेंथ ऑफ ट्रेन स्पीड हे सेपरेट डिवाइड करतो बघा, लेंथ ऑफ ट्रेन डिवाइडेड बाय स्पीड ऑफ ट्रेन प्लस लेंथ ऑफ प्लॅटफॉर्म डिवाइडेड बाय स्पीड ऑफ ट्रेन. ओके, लेंथ ऑफ ट्रेन डिवाइडेड बाय स्पीड ऑफ ट्रेन आणि लेंथ ऑफ प्लॅटफॉर्म डिवाइडेड बाय स्पीड ऑफ ट्रेन हे दिले 27 सेकंद, लेंथ ऑफ ट्रेन डिवाइडेड बाय स्पीड ऑफ ट्रेन हे बघा दिले 19 सेकंद, 19 प्लस लेंथ ऑफ प्लॅटफॉर्म डिवाइडेड बाय स्पीड ऑफ ट्रेन. आता ह्यातला गॅप आहे 8, लेंथ ऑफ प्लॅटफॉर्म डिवाइडेड बाय स्पीड ऑफ ट्रेन. ब्रिज लेंथ ऑफ ब्रिज डिवाइडेड बाय स्पीड ऑफ ट्रेन, मग स्पीड ऑफ ट्रेन मिळालं मला, स्पीड ऑफ ट्रेन इज इक्वल टू लेंथ ऑफ ब्रिज दिले 240/8 म्हणजे 30 मीटर पर सेकंद. पण हे कॅल्क्युलेशन म्हणजे हे एलिमेंटरी कॅल्क्युलेशन झाले, हे आपण जर आता प्रो प्लेयर झालो आता, ठीक आहे, विचार करताना असं करायचं की जो एक्स्ट्रा टाईम लागणार आहे तो प्लॅटफॉर्म किंवा ब्रिज क्रॉस करायलाच लागणार आहे, ठीक आहे, ट्रेनचं स्पीड तर सेम आहे, मग लेंथ ऑफ ब्रिज, लेंथ ऑफ ब्रिज डिवाइडेड बाय 8 म्हणजे स्पीड मिळालं मला 30 मीटर पर सेकंड, मग याच्यावरूनच मला किलोमीटर पर आवरमध्ये कन्वर्ट करायचं असतं, कारण नॉर्मल स्पीड किलोमीटर पर आवरमध्ये असतं, 108 किलोमीटर पर आवर म्हणजे 30 गुणिले इथं आहे बघा 18/5. ओके, त्यानंतर लेंथ ऑफ ट्रेन, लेंथ ऑफ ट्रेन मग किती आलं, 19 गुणिले 30, 570 मीटर, बरोबर 570 मीटर. आणि एवढं सांगितलं मी, किती मेथड सांगितलं बघा तुम्हाला, म्हणजे थोडीशी ब्रेनची कॅपॅसिटी वाढवायला, थिंकिंगची कॅपॅसिटी वाढवायला, ब्रेनची कॅपॅसिटी तर नाही वाढत, ते जन्मजातच असते आपल्या पूर्वजांकडनं झालेलं आहे ते आयक्यूचा पार्ट. तर एक रात्री लवकर जेवणे, त्यानंतर फिरणे, त्यानंतर रात्री पाण्यात बदाम भिजत घालणे, सकाळी उठून खाणे, पाणी पिणे, कॉफी पिणे, सकाळी चालणे शक्य झालं तर, नाही शक्य करा ते. आणि एक राहिलं काय, आणि काय तर राहिलं, काय करायचं, अच्छा हां ते झालं की कॉफी पण झालं, जेवायचंच नाही, हां जेवायचंच नाही ते पण आहे. अजून एक काय तर सांगणार होतो, ते जरा महत्त्वाचं आहे, हां झोप एक आहे त्यात, हां गरबांना आंघोळ.
ट्राय करून बघा, लय भारी वाटते, लय भारी वाटते. म्हणजे हे डोक्याचं स्पीड असलं वाढतं ना, जाणवतं ते आपलं. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी आपण करतो ना त्यावेळी बघा लय फरक जाणवतो आपल्या थिंकिंगमध्ये, कॅल्क्युलेशनच्या स्पीडमध्ये. आणि गोड खाणं कमी करायचं त्यानंतर. म्हणजे हे एक म्हणजे सगळ्यात मोठं काय म्हणा, एक सगळ्यात घातक आहे हे शुगर आपल्या ब्रेनसाठी. म्हणजे जर समजा एखाद्याला सवय असेल परीक्षेला जायच्या आधी 20 रुपयाची किंवा 40 रुपयाची डेअरी मिल्क कॅडबरी गिळ्या पूर्ण, तर त्याचा कारभार झाला म्हणायचं. तिथं काय परीक्षा काय फायदा नाही, तिथं सगळे स्क्रीन असे समोरनं जाणार, तसे ते हँगच होतं आहे तिथं 2-3 तास. आधी गोड बीड काय खायचं नाही काय सुद्धा परीक्षेला जायच्या आधी. म्हणजे मी सध्या काय करायला लागलो आहे, ते मार्क पाडणारे पोरं आहेत ना, ह्यांना ह्यांना मी लई जवळनं ऑब्झर्व करायला लागलो की यांच्यात काय डिफरन्स आहे बाबा, हे काय करतात वेगळं. तर त्यांचे जे हे बाकीचे मॅनेजमेंटचे स्किल आहेत ना त्यांचे, त्याला आपण सॉफ्ट स्किल म्हणतो. आता हे सांगितलं ते, आता ह्यात मी हार्डवर्कचा कुठला पार्ट म्हटले काय, की रोज 12 तास अभ्यास करा, रोज 18 तास अभ्यास करा, रोज 40 तास करा, असं काय म्हणलेलंच नाही. हे जे सॉफ्ट स्किलचं मॅनेजमेंट आहे ना त्यांच्याकडे, ते एवढं स्ट्रॉंग आहे ना, त्यामुळे ते बाकीचं सगळं मॅनेज होतं त्यांना. म्हणजे बाकी हे अभ्यास करणं, लॉंग सिटिंग आवर्स देणं, हे इंटेलेक्च्युअली म्हणजे ग्राइंड करणं, ते लई इझिली जमतं त्यांना. हाच फरक आहे त्यांच्यात. बाकी काही देवानं दिलं आहे आपल्याला इंजिनियरला हे कॉमनच आहे सगळ्यांना, त्यात काय असं लई फरक नाही. म्हणजे नॉर्मल इंजिनियरचा जर आयक्यू चेक केला ना 120 रेंजमध्ये असतो, ओके, कारण ते 12वीला 10वीला सिद्ध करतो आपण की बाबा या रेंजमध्ये तरच म्हणतात घरचे तू जा बाबा इंजिनिअरिंगला जा, त्याच्या खाली असेल ना तर मग काय फायदा नाही अजिबात. म्हणजे त्यांनी नंतर मग इंजिनियर पिझ्झावाला नाही इंजिनियर भेळवाला चालू होते मग परत ते काय. नाही माझं ऑब्जेक्शन नाही बरं का, त्यांनी करावं हां, पण आय आय टीत जावा, डिग्री घ्या, मग पिझ्झाचा काढा किंवा भेळचा काढा टाका, लय भारी. आणि अशी करायला लागलेत बरं का आता रिअलमध्ये, कारण आय आय टीतली एन आय टीतली ही कार्टी लई विचित्र असते ती. ह्यांना जर दिसलं ना की पैसा मला कुठल्या ह्याच्यातनं जास्त मिळतो आहे, ती तिकडं चालल्यात आता. म्हणजे बिझनेसमध्ये उतरलेल्यात, आणि समजा त्यांना जर एखाद्यानं भेळ म्हणा हे ह्यांचं जर कॅल्क्युलेशन केलं भेळ खाता खाता तिथं, आणि त्याला कळालं त्याला कळालं की हो दर महिन्याला 2-3 लाखाचं प्रॉफिट मारा लागला आहे, तर ती बस म्हणते मी तर 50-60 हजार रुपये कमवून काय फायदा आहे त्याचा. संध्याकाळचं फक्त 4-5 तासच करायचं ते टन 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 टन, ओके, 30 RPM 30 degree अँगल, किती अँगलनं स्प्रेड करायचं, ओके, साईन थिटा कॉस थिटा डेरिवेटिव्ह इंटिग्रेशन त्यानं केलं. भेळ आता असली झाल्या की लोक त्याला किडनॅप करायचा प्लॅन करायला लागले, घरला घेऊन जा. हाय तशी पोर खरंच जे लई विचार करायला लागले ते पडलेली. मग कॉम्पिटिशन कुठं आहे ना, समजा आता म्हणजे माझा पॉईंट क्लिअर करतो, कारण तुम्ही काही काही लोक हसला मला माहिती आहे, इथं आसपास आपले आहेत तसे काही काही लोक इंजिनियर त्या साईडला चालले आहेत. मग ऑब्जेक्शन आहे की तुमचं जर आत्ता ठीक आहे पैसे मिळवतील ते नो डाऊट, पण ज्या दिवशी एखादा इंटेलेक्च्युअल त्या फील्डमध्ये उतरल ना तर मग ह्यांचा पत्ता कट होणार आहे. पण ज्या दिवशी समजा उतरल त्या दिवशी जे इंजिनियरचं वय आहे ना, म्हणजे जो कोण करायला लागला आहे तो 1-10 वर्षांनी पुढे गेला आहे, त्याचं डोकं आता शांत झालं आहे आणि कॉम्पिटिटर आला आहे मार्केटमध्ये, आता विचार करायचा त्याला काय करायचं, त्यावेळी विचार करायची केपेबिलिटी गेल्या सगळी, मग काय करणार. म्हणून मी नॉर्मली आत्ता ह्या स्टेजला कोणाला सजेशन देत नाही की हे करा ते करा, नाही आपले मोदी साहेब देतात ना आपले पंतप्रधान, काय वाटेल ते करा, भेळचा गाडा टाका, पाणीपुरीचा गाडा टाका, एम्प्लॉयमेंट क्रिएट करा, पहिला शिका करा. म्हणून कुणाला असे सजेशन द्यायचे नाही अजिबात, इंजिनियरला तर द्यायचंच नाही. अजून एक क्वेश्चन घेऊ, एक लास्ट अँड बेस्ट. 280 meter लॉंग ट्रेन, 280 meter लॉंग ट्रेन ट्रॅव्हलिंग ॲट युनिफॉर्म स्पीड
ट्रैवलिंग ऐट यूनिफॉर्म स्पीड, क्रॉसेस ए प्लेटफॉर्म इन 60 सेकंड्स, क्रॉसेस ए प्लेटफॉर्म इन 60 सेकंड्स एंड पासेस ए मैन स्टैंडिंग ऑन प्लेटफॉर्म इन 20 सेकंड्स. And passes a man standing on platform in 20 seconds. Then length of platform is. Then length of platform is. Passes. 280 meter long train traveling at uniform speed crosses a platform in 60 seconds. In 60 seconds, and passes a man standing on platform. Passes a man standing on platform in 60 seconds, in 20 seconds, in 20 seconds, then length of platform is, then length of platform is. Then length of platform is. Then length of platform is. Without pen paper, try kara, without pen paper. Pen touch kara jana jiba. Kiti? Haan? Kiti? Kiti? Length of? तुम्ही किती म्हटला? 7 मीटर. हा करेक्ट, 560 मीटर, 560. म्हणजे कसा क्वेश्चन आहे बघा, सिंपल कसा विचार करायचा तुम्हाला. आकडे काय काय दिलं, 280 मीटर, 280 मीटर ट्रेनची लेंथ आहे. आता मॅन स्टँडिंग ऑन प्लॅटफॉर्म 20 सेकंदात त्याला ओवरकम करते, ठीक आहे, त्याला पास करते, तर स्पीड ऑफ ट्रेन किती झालं, 280 भागिले 20 किती, 14 मीटर पर सेकंद. आता दुसरं बघा, काय दिले, मॅन स्टँडिंग ऑन प्लॅटफॉर्म, नाही नाही काय म्हटले, प्लॅटफॉर्म क्रॉस करते 60 सेकंदात, मॅन स्टँडिंग ऑन प्लॅटफॉर्म याला क्रॉस करते 20 सेकंदात, तर गॅप किती सेकंदात आहे, 40 सेकंदात आहे. ह्यो 40 सेकंदाचा एक्स्ट्रा गॅप हा प्लॅटफॉर्म कवर करायलाच लागणार आहे. झालं, आपल्याला लेंथ ऑफ प्लॅटफॉर्म पाहिजे होतं. मग 40 गुणिले 14 मीटर पर सेकंद स्पीड ऑफ ट्रेन आहे, आणि 40 सेकंद, जे 40 सेकंद एक्स्ट्रा लागले ते प्लॅटफॉर्म कवर करायलाच लागले. 14 x 56 560 मीटर लेंथ ऑफ प्लॅटफॉर्म. अजून आधुनिक आधुनिक एक क्वेश्चन, एक क्वेश्चन फक्त, एक लास्ट एवढं. 560 आलं का उत्तर, 560, ठीक आहे, एक लास्ट क्वेश्चन घेऊ. ए 700 मीटर लॉंग ट्रेन, A 700 meter long train traveling at 60 kilometer per hour, traveling at 60 kilometer per hour crosses tunnel in 2 minutes. Then length of tunnel is. Pen pan. Without pen, याचं उत्तर सांगायचं. Length of tunnel.
हिंट देतो, हिंट किलोमीटरला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करा, उत्तर तुमच्या डोळ्यासमोर दिसते डायरेक्ट. बरं ठीक आहे, अजून एक हिंट देतो, त्यांना नाही कळालं, किलोमीटर पर आवरला ना, किलोमीटर पर मिनिटमध्ये त्याचं स्पीड करा. किलोमीटर पर आवर स्पीड दिले, किलोमीटर पर मिनिट स्पीड काढा, उत्तर तुमच्या डोळ्यासमोर आहे. दुसरी हिंट बघा, कुठल्या हिंटनं उत्तर मिळतं तुम्हाला. किलोमीटर पर मिनिट किती आलं, स्पीड कन्वर्ट करा की, किलोमीटर पर मिनिटमध्ये पाहिजे, ह्याच्यातच उत्तर आहे. किती, हां काय म्हणा त्याला पुढं, हां 1 किलोमीटर पर मिनिट. मग 2 मिनिटात किती जाणार आहे, 2 किलोमीटर, हां 2 मिनिटात 2 किलोमीटर जाणार, 2 किलोमीटर म्हणजे 2000 मीटर, म्हणजे 2000 मीटर कव्हर करणार आहे ती. त्यात लेंथ दिल्या ट्रेनची 700, उरलेली टनेलची असणार आहे, सिम्पल. कळलं नाही, बघा 60 किलोमीटर पर आवर दिले, याचा अर्थ काय होतोय की 1 किलोमीटर पर मिनिट ट्रेनला एक टनेल क्रॉस करायला 2 मिनिटं लागतात, म्हणजे 2 मिनिटात ते किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे, 2 किलोमीटर म्हणजे 2000 मीटर. मग ते 2000 मीटर म्हणजे काय टोटल, हे बघा, हे लेंथ ऑफ टनेल प्लस लेंथ ऑफ ट्रेन, 2000 मीटर म्हणजे लेंथ ऑफ टनेल आणि लेंथ ऑफ ट्रेन, तर ट्रेनची लेन दिले 700, 2000 वजा 700 1300. ठीक आहे, थांबूया इथं आपण.